भरत गोगावले यांच्याकडून पक्षादेश जारी करण्यात आला, त्यावर उद्धव गटाचं काय म्हणणं आहे पाहूयात। आम्हाला अजूनही कोणालाही व्हीप प्राप्त झालेला नाहीये आणि सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या वकिलाने आम्ही व्हीप बजावणार नाही असं सांगितलं असताना देखील जर त्यांनी व्हीप बजावला तर पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर जाऊ। हा उपस्थिती बाबतचा व्हीप आहे आणि स्पष्ट पक्षाने किंवा आमच्या वकिलाने देखील केलेलं आहे की दोन आठवडे जे निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं तंतोतंत पालन आमच्याकडनं केलं जाईल। आजपर्यंत ज्यांनी नाना तऱ्हेनं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पदच्युत केलं, त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि त्यानंतर घडलेल्या ज्या विविध घटना आहेत त्या घटनांनासुद्धा आम्ही घाबरलो नाही, त्यामुळं अशा पद्धतीचा व्हीप दिला व्हीप दिला व्हीप दिला अशा प्रकारच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवू पाहत असेल तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, मी ग्रामीण भागातला माणूस आहे, त्याला कोंबडी हुल म्हणतात, या तुमच्या कोंबडी हुलला आम्ही भीक घालत नाही।